नाशिक म्हटलं की सायकलची पंढरी, आणि त्यात ज्यांचा कोणाचा सहभाग आहे त्यात आमचे बैजल सर आहेत आणि हे आहेत सगळे. तर इथं येतानाच नाशिकमध्ये असं थोडं वाटत होतं की आलं की आपण सायकलिंग सुरू करूया, पण त्याचं सुरुवात इतक्या चांगल्या योगायोगाने होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे आय वॉज स्टार्टिंग की पर्सनली आपण फिटनेससाठी सायकल सुरू करूया, आणि सायकल घ्यायला गेले आणि मला वारीविषयी कळलं. मॅडमकडून मी पूर्वी ऐकलेलंच होतं, म्हटलं चला एक चांगली सुरुवात आहे. मनात धाकधूक होती की होईल का 360 किलोमीटर, मी आत्ताशी सायकलिंग सुरू करते आहे. रोंदळ मॅडमनी पहिला विश्वास दिला की चला मॅडम काही होत नाही, होऊन जाईल. पहिल्याच प्रॅक्टिस सेशनला महाजन काका भेटले, म्हटलं महाजन काका आहेत, वराडे काका आहेत, जी आपण यंग ब्रिगेड म्हणूया आपली सायक्लिस्ट टीममधली, ती यंग ब्रिगेड भेटली. आणि मग ठरवलं की आता मागे वळायचं नाही. जसं आता मॅडमनी कवितेत सांगितलं होतं, मेकॅनिक्स आहेत, डॉक्टर आहेत, सगळी टीम सपोर्टला आहे, म्हटलं काही होणार नाही. आणि खरंच काय जादू असेल ते, आणि पंढरपूरची ओढ असेल, आणि सगळ्या टीमची काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी असते जेव्हा आपण सगळेजण एका ध्येयाकडं एवढे सगळे एकसाथ चालत असतो, ती कदाचित पॉझिटिव्ह एनर्जी असते की फारशी प्रॅक्टिस नसताना आणि हे नसताना एक 8-10 किलोमीटरचा पॅच वगळता 350 किलोमीटर तरी सर सायकलवर माझं पूर्ण झालं, आणि ह्याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सगळ्यांच्या एक काय म्हणूया आपण की एक विधायक कामाच्या दृष्टीनं जी तळमळ असलेली लोकं आहेत. आपण पाहिलं की पर्यावरणासाठी आपण झाडं लावली, आपण कित्येकांच्या सायकलवर कित्येक संदेश होते सर वेगवेगळे, खूप छान, आणि सगळ्यांना त्याचं कौतुक होतं. जाताना ज्या ज्या दिंडी भेटत होत्या, तुम्ही बघत असाल किती लोकं भेटत होते, सगळ्यांना त्या गोष्टीचं कौतुक होतं, आणि नकळत कितीतरी आपला संदेश लोकांमध्ये जात होता. ह्या वारीचं नंतरही कौतुक झालंच, पण वारीच्या दरम्यानसुद्धा कित्येक लोकांना आपण चांगला मेसेज देऊ शकलो. त्यात मी स्तुती करणं म्हणजे लहान पडेल, पण सर खरंच फार मोठं काम आपण सुरू केलं आहे आणि ते उभं राहिलं आहे, आणि सगळेजण आपण निश्चितच ते पुढं नेऊ आणि त्याचं स्वरूप असंच विधायक राहील अशी अपेक्षा करू. सर्वांचं खूप खूप अभिनंदन, खूप छान झाल्यामुळं. सगळ्या सपोर्ट टीमचं अभिनंदन. आम्हाला छान खाऊ घालणार आहे, आम्हाला छान राहण्याची व्यवस्था, मॅनेजमेंट एक्सलंट, एक्सलंट मॅनेजमेंट, म्हणजे बॅगेजपासून राहण्याच्या सोयीपासून, आणि हे खोटं नाही. आदरणीय बैजल साहेब, सौ बैजल, श्री खाबियाजी, श्री पाटील साहेब, सर्व उपस्थित पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंतचे सायकल मान्यवर बंधू आणि भगिनीनो, इथे एक सायकल स्वार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे मी. परिचय जरी राजकीय करून दिला असला तरी, गेले 2-3 वर्ष ही वारी सुरू होत असताना मी अनंत कानेरे मैदानावर दरवर्षी गोल क्लब ग्राउंडवरती सुरुवातीला 15-20 मिनटं अर्धास येऊन जायचो आणि बघायचो, आणि थोडं स्वतःवरतीच रागवायचो की आपल्याला जाता येत नाही, आपण जात नाही, आणि फक्त यांना झेंडा दाखवणं किंवा शुभेच्छा द्यायला येतो हे काही बरोबर नाही आहे. आणि गेल्या 1-2 वर्षापासून या वारीमध्ये आपण सहभागी व्हावं असं सारखं वाटत होतं, आणि यावर्षी मी सहभागी व्हायला मला त्याच्यामध्ये थोडंसं यश आलं. कारण बऱ्याच वेळेला वेळेची अडचण असते, काही वेगवेगळ्या अडचणी असतात, परंतु नंदकुमार देसाई, नाना फड, आमचे दोन्ही मित्र, या दोघांनी मात्र सतत पाठपुरावा करून या विषयामध्ये मला ओढलं. व्यवस्थेबद्दल आधीच्या वक्त्यांनी सांगितलंय, व्यवस्था, व्यवस्थापन हा जबरदस्त विषय होता, खूपच चांगला होता, यशस्वी सगळा विषय झाला. माझ्या दृष्टीने या विषयाकडे मी जेव्हा राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करतो, त्यावेळेला सायकल चालवणारा दैनंदिन वर्ग कुठला आहे समाजातला, आणि त्याच्याकडे आपण कुठल्या नजरेनं पाहतो, म्हणजे 2-व्हीलर 4-व्हीलर हे आर्थिक संपन्न असलेला वर्ग किंवा थोडंसं उच्च स्तरावरचा सामाजिक स्तर आपण मानतो, परंतु सायकल चालणारा वर्ग हा कायम उपेक्षित घटक किंवा मेहनत करणारा श्रमिक असा एक आता होऊ घातलेला आहे. एक काळ असा होता की फक्त सायकल सगळ्या कामासाठी वापरत जायचे, नास्तिक ते नाशिक रोड आपल्या सिक्युरिटी प्रेसने सगळे जाणारे सगळे कामगार जे रिटायर झाले सायकलवरती, तेव्हाही सायकलला प्रतिष्ठा होती. ज्यावेळेला शालेय महाविद्यालयामध्ये नाशिकचा महाविद्यालय मार्ग जो कॉलेज रोड आधीचा होता, हा फक्त सायकलीने भरलेला असायचा. त्या सायकली इतक्या जोरात चालायची की पाय चालणाऱ्याला सुद्धा अवघड जायचं. असं एकेकाळची प्रतिष्ठाची सायकल हळूहळू ती दुय्यम होत चाललेली आहे, आणि आता सायकलला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळते हा माझ्यासाठी हा सगळा एक महत्त्वाचा विषय मला वाटला.
याच्यामध्ये सहभागी झालो. आता आम्ही लहानपणी ज्या सायकली चालवल्या त्या वेगळ्या सायकली चालवल्या होत्या. आत्ताच्या ह्या सगळ्या गेअरच्या किंवा नवीन तंत्रातल्या सगळ्या सायकली हे गेल्या वर्षभर दोन चार वेळा चालवल्यामुळे थोडीफार प्रॅक्टिस झाली. पण सायकल या विषयाकडं अधिकाधिक जाण्याची आवश्यकता मला याच्याकरता वाटते की जे शहरीकरण वाढतं आहे, एकेका घरामध्ये दोन दोन चार चार टू व्हीलर, एक एक दोन दोन फोर फोर व्हीलर आणि एका फॅमिलीमध्ये चार जणांच्या कुटुंबामध्ये सहा सहा गाड्या येतील अशी स्थिती शहरातली झालेली आहे. एका बाजूला संपन्नता होते पण वैचारिक दिवाळखोरी होते. शहरीकरण वाढताना प्रदूषण, वाहतूक व्यवस्था याच्यावर जो येणारा ताण आहे आणि ह्या विषयाकडे होणारं दुर्लक्ष आहे, ह्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून सायकलची पुन्हा एकदा समाजामध्ये अत्यंत गरज भासणार आहे आणि त्यासाठी हा विषय मला अधिक महत्त्वाचा वाटला. एका बाजूला शहरीकरण आहे, एका बाजूला ग्रामीण भाग आहे. परंतु आता जेवढ्या जेवढ्या गावातून वारी करत असताना आपण दिसलं तर खेडेगावातले विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अजूनही सायकलिंग करून शाळेमध्ये जातात, पण शहरामध्ये मात्र वाहतुकीचा ताण समजून सुरक्षेच्या अभावी मुलांना अजूनही सायकलवर पाठवण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. जवळच्या एक दोन किलोमीटरच्या शाळेपासूनच्या घरापाशीसुद्धा सायकलनं न पाठवता रिक्षानं शाळेच्या ट्रान्सपोर्टनं किंवा पालक स्वतः स्कूटरवरती किंवा आपापल्या गाडीमध्ये सोडायला जातात. परंतु विद्यार्थ्यांचं सायकलीकडे दुर्लक्ष होत असताना एका बाजूला व्यायामाकडे, एकदा शरीर तंदुरुस्त होण्याकडे आणि दुसऱ्या बाजूला प्रदूषणाकडे आणि दुसऱ्या बाजूला चंगळवादाकडे, ह्या सगळ्या बाजूला जर टाळायचं असेल तर सायकल स्वारी पुन्हा एकदा लहान मुलांना याचा आवड निर्माण करावी लागेल आणि पालक शिक्षक संघामध्ये ठराव करून शाळेला 500 सायकली, 200 सायकली, 1000 सायकली खरेदी करण्याचं त्या ठिकाणी सांगून पटून आणि अपघात होणार असेल तर ते कुठेही होतील. आज सकाळचा अपघात आहे, 500 फुटावरून उंच दरीतून बस पडली आणि कोकण कृषी विद्यापीठातले 34 पैकी 33 जण गेले. त्याच्यामुळे सायकलमुळे फक्त अपघात होईल हे एक भीती बाळगण्याचं काही कारण नाही, व्हायचं असं तर कुठे होईल. परंतु जर ते सुरक्षा व अभावी ह्या चांगल्या विषयाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते अधिक मला असं वाटतं देण्याची गरज आहे. एका या सगळ्या विषयातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना हा एक बोध घेतला असं मला वाटतं सर. परंतु या विषयाकडे आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे सरांनी 7-8 सायकलस्वारापासून जी सुरुवात केली, आज मनीषा त्यांनी सांगितलं 450-500 सायकलस्वार झालेत, मला खात्री आहे सर पुढच्या वर्षी याची अशी तिप्पट संख्या होईल. कारण याचा प्रसारण हे येणाऱ्या वर्षभरामध्ये इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या इतक्या वेगवेगळ्या स्तरावरती होईल की हे ज्यांनी माझ्यासारख्याने नव्यानं सहभाग घेतला मला कुतूहल आहे. परंतु ज्यांनी एक चांगला सामाजिक संदेश दिला मनीषाताईंनी की अंध विद्यार्थ्याला एकाला पाठीमागे डबल सीट घेऊन त्या सायकलवर चालल्या, पूर्ण चालल्या, म्हणजे माझ्यासारखा सुद्धा मधूनमधून 10-10, 15-15 किलोमीटर सर 2-3 वेळा मी बसमध्ये बसलो, गाडीमध्ये बसलो, परंतु त्या सतत गाडीवरती गेल्या आणि एक नेत्रदानाचा चांगला सामाजिक संदेश घेऊन हा याच्यातून गेल्या. त्याच्यामुळे मला याचं कौतुक वाटतं. असे वेगवेगळे विषय घेऊन आपण प्रत्येक सायकलस्वार त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. मी या वारीमध्ये मला सहभागी होताला स्वतःला भाग्यवान समजतो. आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि जे जे सहभागी झाले ते निश्चित पुढच्या वेळेला, आपण आता पुढच्या वेळेला जायचं म्हणून प्रत्येकजण सर दोघांना तयार करतील मला खात्री आहे. पुढची संख्या 1500 आसपास असेल किंवा किमान जास्त असेल, किंवा नाशिकची संख्या किती असेल म्हणण्यापेक्षा सर याच्यातला विषय असा आहे की प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्याला असं ठीक आहे पंढरपूर एक आपल्याला निमित्त मिळालं किंवा आपल्याला एक प्रेरणा मिळाली, परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणाहून 100-100, 200-200 किलोमीटर कुठलं ना कुठलं तीर्थक्षेत्र आहे आणि महिन्यातून काही लोक सायकल स्वारी करतील. परंतु या विषयाला प्रतिष्ठा पुन्हा एकदा येईल आणि पर्यावरणाचा संदेश आणि एकूणच सगळा हा सामाजिक स्तर उंचावल्याचा संदेश हा सगळीकडे जावा या भूमिकेतून अशा प्रकारचं मला रास्त भूमिका वाटते. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो, मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. आणि या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही हे पूर्ण खात्रीने सांगतो. खूप करायची वेळ या कार्यक्रमासाठी. पुढील मनोगत सर, जर तुमच्या पाठीमागे विठ्ठल असेल तर सगळ्या गोष्टी होतील हेही मला वाटतं. पुढील मनोगत विष्णू आव्हाड. संदेश किती प्रकारचे दिलेत मोजताही येणार नाहीत, प्रत्येकाने वेगवेगळा संदेश दिला. व्यवस्थापनाच्या बाबतीत मॅडम बोलल्या खूप छान होतं, ते सर्व तुम्ही आम्ही अनुभवलं आहे. मी थोडंसं सर एक 2-4 शब्द बोलणार आहेत पण वेगळे बोलणार आहेत. या वारीचा मी नौखा आहे. प्रथमतः मी असं सांगेल की माझा मुलगा 7.5 वर्षाचा आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे, स्फूर्तीने आणि मोटिवेशन मिळाल्यामुळे तो
ही सायकलवारी पूर्ण करू शकला हा माझा पहिला मुद्दा आहे. मी आता विचार करत होतो, मी नाव इतक्यातच दिलं की मला एक दोन शब्द बोलायचे आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ महिना हा एक मानाचा तुरा आहे. आपण ज्या दिवशी सकाळी गोल्फ क्लब मैदानावरून म्हणजे अनंत कानेरी मैदानावरून सायकल घेऊन निघालो त्या दिवशी आषाढ महिन्याची सुरुवात होती 13 जुलै. त्याच दिवशी महाकवी कालिदास यांचा जन्मदिवस होता. सर फार महत्त्वाचा दिवस आहे आषाढ महिन्यातला. त्यानंतर आषाढ महिन्यामध्येच मेघदूत या ग्रंथाचं मराठीमध्ये रूपांतर नाशिकमध्येच झालेलं आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर आपल्याला 23 जुलैला कदाचित सरकारी कर्मचारी असतील तर सुट्टी असेल, त्या दिवशी आषाढी एकादस आणि त्याच निमित्ताने आपण ही वारी काढतो. आषाढी एकादस म्हणजे काय आणि आषाढी एकादस का साजरी करायची? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादस साजरी करायची म्हणजे आपण जे आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस एका दिवसाचं चक्र अनुभवत असतो असं हे देवांचं एका वर्षाचं चक्र असतं आणि त्या दिवशी देवांचं एक वर्ष पूर्ण होतं. 23 जुलैला सूर्य हा दक्षिणायनामध्ये प्रवेश करतो आणि उत्तरायणाकडे जातो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आणखी एक मानाचा तोरा रोवला जातो, तो म्हणजे काल झालेली गुरुपौर्णिमा. आणि म्हणून मी सुरुवातीलाच सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा व्यासपीठ हे खूप महत्त्वाचं आहे आणि व्यासपीठावरती गुरूंचे गुरु जगद्गुरु बसलेले असतात, म्हणून या सर्वांना मानाचं वंदन. यांनी यशस्वी वारी आपल्याकडनं पूर्ण करून घेतलेली आहे. असा हा भारतीय संस्कृतीतला आषाढ महिना. मग आता हे सगळं मी सांगतो आहे का सांगतो आहे तर मला हे सांगायचं आहे, 13 जुलैपासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत आणि त्याच्यानंतरचा आजचा सर हा आपला सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम हा आनंदमय सोहळा, भारतीय संस्कृतीमध्ये आषाढ महिना जो मानाचा तुरा मानला जातो त्याच्यामध्ये असा विलीन झालेला आहे. म्हणजे इतकी महत्त्वाची आपली ही वारी आहे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने. एवढं बोलून मी विरामतो सर, धन्यवाद. साध्या सायकलवरच्यांनी फेरी पूर्ण केली असे दत्तुटी आहे. सर्वांना जय हरी. सर्वप्रथम मी दत्तुटीळे, मी व्यासपीठावर बसलेले सर्वांना जयहरी करतो. बैजल सर, आपले अध्यक्ष खाबिया सर आणि जी आपली नाशिक ते पंढरपूर सायकल वारी झाली. मी त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे आपले ते नानाफड नानीजला, त्यांनी जे नाश्ताने म्हणावं त्याला जेवणच म्हणाल, त्यांनी जो बाजरीच्या भाकरी आणि मालपोहे जे दिले ते एकदम अप्रतिम दिले, त्याच्याबद्दल मी परत सरांच्या वतीने नानाचे आभार मानतो. आणि माझी एक फक्त जाता जाता एक विनंती आहे बैजल सरांना, खाबिया सरांना, जशी आपली पंढरपूर नाशिक सायकल वारी करतो तशी आळंदीचीही करावा अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. थांबतो, सर्वांना परत एक जय जय हरी. नानाच येथे सगळ्यात पहिला जो उत्कृष्ट नाश्ता म्हणजे अगदी आपली खाण्याची महत्त्वाची व्यवस्था केली आहे, नाना फड यांचे यांच्या गावी करण्यात आलेली आहे आणि त्यांचा सत्कार वसंत फड यांनी ती केली आणि खाबिया सरांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. वसंत फड सर. खणखणीत टाळ्या एकदम चटकदार नाश्त्यासाठी. नानांनी पण रंग व्यासपीठावर यावे. हम किसी से कम नहीं असं म्हणत बच्चे कंपनीने सुद्धा कुठेही कमी प्रतिसाद वगैरे दाखवला नाही, उदंड प्रतिसाद त्यांचाही मिळाला आहे आणि त्यांचासुद्धा आपण सत्कार करणार आहोत. पण हा सत्कार करण्यासाठी मी शैलेश राजहंस यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. शैलेश राजहंस. कस्तुरी वालझाडे.
आयुष लाड, नील कोठावदे, सर अजून पुढचे सत्कार आहेत, नील कोठावदे, श्रेया सावाड, शैलेश राजन सर, अर्णव खांडगे। आता या लहान मुलांना मनोगत व्यक्त करायचं आहे, अर्णव मत व्यक्त करावा। सगळ्यांना जय हरी। 13 ते 15 जुलै दरम्यान ही पंढरपूर वारी यशस्वीरित्या पार केली सगळ्यांनी, त्यात मी पण होतो। माझी पहिलीच वारी होती, ओढा राईड होती अक्षय तृतीयेला, मला आजही आठवतं। मी माझ्याकडे चांगली सायकल नव्हती, मी माझ्या जुन्या सायकलवर 3 वर्ष सायकलवर जायचो शाळेत। असंच एक चंद्रकांत नाईक काका आमची ओळखीची झाली ट्रॅफिक अवेअरनेसमुळे, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी गेलो होतो। आणि हा परिवार म्हणजे मला माझ्यासारखाच वाटला त्या राईडपासनं। मी त्याच दिवशी नवीन सायकल घेतली, 3 महिने मी रोज सगळ्यांसोबत प्रॅक्टिस पण केली आणि ट्रॅफिक अवेअरनेस पण चालूच होता। मनीषा मॅमची पण ओळख झाली, NRM मुळे पण आपली स्पीड किती आहे किंवा आपण वेळेत जाऊ शकतो का याचा अंदाज आला। आणि पूर्ण परिवार म्हणजे आपल्यासारखाच वाटला, कोणी असं नाही की पुढेच जात आहे किंवा आपल्या ज्यांना प्रॅक्टिस नाही त्यांना मागे सोडून जात आहे। पूर्ण वारीमध्ये पण ऑर्गनायझेशन एकदम चांगलं होतं, जेवणाची खाण्याची व्यवस्था सगळीकडे चांगली होती। आणि म्हणजे तीच तर मोटिवेशन असतं ना, एवढ्या सगळ्या अंतरामध्ये जेवण द्यावे आलं तर सायकलवर जायचं आहे। पूर्ण वारी मी सायकलवर पूर्ण केली याचा मला अभिमान वाटतो। आणि पंढरपूरमध्ये पण आम्ही सायकलवरच गेलो होतो दर्शनासाठी, तिथे पण चांगलं दर्शन झालं सगळ्यांना, मुखदर्शन वगैरे जे काही व्यवस्था होती ती चांगली होती। आणि एकंदर एकंदर वारी मला खूप मस्त वाटलं। धन्यवाद। किस्सा सांगते मी, आम्ही सर हां नाही नाही संकेतचा किस्सा सांगते। आम्ही ताटकळत बाहेर उभे होतो की आता दर्शन मिळेल मग मिळेल, फोन करताय सर, करताय साहूजी सर करताय, आणि हा दर्शन घेऊन आला। आम्ही म्हटलं काय रे, 2-4 जणांना फोन केले आपलं दर्शन लय भारी झालं। लय भारी लय भारी। पुढील मनोगत श्रेयस आव्हाड। मला सायकल चालवण्यात मजा आली। मी सायकल वारी पूर्ण कंप्लीट केली। थँक्यू। सत्कार, महिलांचा सत्कार, आणि त्यासाठी मी सौ बैजल मॅम यांना विनंती करते की त्यांनी पुढील सत्कार करावेत। प्रथम गीता चव्हाण, जोरदार ताया, धनलक्ष्मी पटवर्धन, डॉक्टर श्रुतिका गोरे, पल्लवी पवार,
ही गीता चव्हाण आहे आणि ही सुद्धा पोलीस उपायुक्त आहे आणि आता सध्या DTC ज्या ठिकाणी मी अगोदर कार्यरत होतो त्या ठिकाणी ती प्रिन्सिपल आहे. 2012 मी त्याच ठिकाणी होतो, त्याच जागेवरती ती आलेली आहे. आता 2012 आपण ही छोटी मोठी एक चळवळ सुरू केली आणि आता पुढील जो भार आहे तो तिच्या खांद्यावर आहे. सर मोठी जबाबदारी पण धन्यवाद. सगळ्यासोबत आहोत, होऊन जाईल. गार्बी केडिया. टाळ्यांचा जोर फारच कमी आहे. पुढील सत्कार करण्यासाठी मी योगेश शिंदे यांना रंगमंच व्यासपीठावर बोलवते. येतं त्यांनी स्थान पण बाबा. बऱ्याचदा आपली इच्छाशक्तीनं माणसाला खूप पुढे घेऊन जाते, तर मला वाटतं असे अनुभव तुम्हाला सुद्धा आले असतील आणि असे लोक माझ्या आजूबाजूला आता मला दिसत आहेत. त्यातलंच एक नाव डॉक्टर प्रसाद सोनवणे, जे हार्ट पेशंट होत आहेत पण त्यांनी फार उत्तमरित्या पंढरपूरची वारी पूर्ण केली आहे आणि त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि सर्व सायकलिस्ट बंधू आणि भगिनी, दिसायला मी कमी दिसतोय परंतु आज मी 47 वर्षाचा आहे आणि सांगायला आनंद वाटतो की मी हार्ट पेशंट असून मला 2 अटॅक आलेले आहेत. मला डायबिटीस आहे आणि मी गेल्या 2 वर्षापासून या सायकलवारीसाठी प्रयत्न करत होतो पण घरचे परवानगी देत नव्हते. मला मनीषा मॅडमला आणि अमरमियाजी वगैरे त्या संपूर्ण टीमला मी माझ्या शाळेत बोलवलेलं होतं सत्कार समारंभासाठी आणि 1 मेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी. त्यावेळेला मनीषा मॅडमनी मला प्रोत्साहन दिलं होतं की चल तू काही हरकत नाही, विचार कर. मॅडमला म्हटलं मला हार्ट अटॅक आलेला आहे, मला शक्य होणार नाही. ते म्हणे चल तू काय होईल, जसं येईल तसं हे करू. तुम्हाला एक अभिमान वाटतो मला आणि गर्वही वाटतो की मी ही संपूर्ण 350 किलोमीटर वारी मी सायकलवरच पूर्ण केली. मी बसमध्ये बसलेलो नाही. माझा मुलगा वेदांत माझ्याबरोबर होता, त्यांनी मला चांगली साथ दिली आणि तो मला एवढं एनकरेज करत होता, तो म्हणे पप्पा थकले असाल तर बसमध्ये बसा. पण सांगायला आनंद वाटतो की मी एकही क्षण मी बसमध्ये बसतो नाही. भले मी आराम करत होतो मध्ये, परंतु आराम करत असताना थोड्या विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मी चालायचो. एक वेळ अशी होती की माझे एक मित्र डॉक्टर संजय रकिबे त्याने सांगितलं की प्रसाद संपूर्ण टप्पा चांगला परंतु टेंभुर्णी आपलं कर्मळा ते टेंभुर्णी चांगला नाही. तर म्हटलं हा तर चॅलेंज आपल्याला ॲक्सेप्टच करायचं, काय होईल ते होईल आपल्याला जायचंच. आणि मित्रांनो, मी पहिल्या 20 ते 25 लोकांमध्ये पोचणारा मी होतो, याचं मला मोठा अभिमान वाटतो. मी हळूहळू गेलो. एक क्षण तर असं होता की 5-1 किलोमीटर पुढे मागे कोणीच दिसेना. मी घाबरून गेलो, आपण रस्त्यावर चुकलो की काय. परंतु मी जाणाऱ्या येणाऱ्यांना विचारलं की आमच्यासारखे दिसले का भाऊ हिरवे जर्सीवाले, तर ते म्हणे दिसलेत पुढे. मग त्यावेळेला मग मी परत मार्गक्रमण केलं आणि मग बैजल सर वगैरे मला पुढे दिसलेत. मला अजून आनंद झाला. मी सगळ्यांना धन्यवाद देतो, प्रथमतः मॅडम आणि त्यांना देतो, सायकलिस्ट टीमला देतो, कारण त्यांचा सपोर्ट खूप छान होता. मी सटाणावून आलेलो आहे, माझा दवाखाना आहे तिथे आणि तिथून मी या वारीसाठी खास मी आणि माझा मुलगा इथं सहभागी झालेलो होतो. मी यापुढे आता सटाणा सायकलिस्ट असोसिएशन चालू करायचा आमचा विचार आहे आणि लवकरच मी तो चालू करणार आहे. आणि मी आयोजकांना एक सांगेल की आता मला असं वाटतं नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन राहिले नसून नाशिक डिस्ट्रिक्ट सायकलिस्ट फाउंडेशन झालेलं आहे. तर माझे बरेचसे मित्र सायखेडा चांदोरी सिन्नर वगैरे या ठिकाणाहून आलेले होते. तर मला असं वाटतं थोडंफार नामकरण करायला हरकत नाही. आम्ही नाशिकचेच आहोत, हरकत नाही. आम्ही 14 वर्ष नाशिकमध्ये होतो परंतु तरी हरकत नाही करायला. धन्यवाद, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. तुमच्या इच्छाशक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या.
पुढील मनोगत आबा पाटील. पंढरीनाथ महाराज की. जय हरी. उपस्थित जमलेले सर्व पंढरपूरचे सायकल वारकरी, मंचकावर उपस्थित सन्माननीय बैजल सर, आदरणीय बैजल मॅडम, NCF सर्वांचे लाडके अध्यक्ष आदरणीय प्रवीण भाऊ, ज्यांचा चेहराच अतिशय राजहंसाप्रमाणे दिसतो ते आदरणीय शैलेजी राजहंस, सर्वप्रथम तर मी हात जोडतो. जे हात या वारीसाठी लागले त्या सर्व हातांना मी प्रथमतः हात जोडतो, सगळ्यांचं कौतुक करतो. ज्या हातांमुळं ही वारी 7व्या वर्षाची बघता बघता 8 पासून सुरू झालेली आणि 550 सायकलिस्टपर्यंत जाऊन पोहोचली, ते हात मग जेवणासाठी राबले असतील, ते हात लगेच उचलण्यासाठी राबले असतील, ते हात नान्नीच्या भाकरी थापण्यासाठी राबले असतील, ते हात मॅनेजमेंटसाठी राबले असतील, ते हात आजपर्यंत राबले असतील, त्या सर्व हातांचं मी मनापासून सर्व सायकलिस्टच्या वतीने एकदा कौतुक करतो. आजचा मनोमिलनाचा जो सोहळा ठेवला होता तो केवळ सर्टिफिकेट वितरण एवढ्या पुरता नव्हता, वारी संपल्यानंतर बरेच जण आज भेटले आणि ती भेटलेली वारीची ऊर्जा एकमेकांमध्ये सीमित राहावी या उद्देशानं खरं तर मी म्हणेल आजचा हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. मी परत एकदा NCF आभार मानेल. बऱ्याच जणांनी नंतरच्या 4-8 दिवसांमध्ये काही उन धुणं काढलं. मी तर म्हणतो जिथं घर असतं तिथं चूल असते, जिथं चूल असतं तिथं भांडं असतं आणि जिथं भांडं असतं तिथं आवाज हा मात्र येणारच. पंढरपूरच्या वारीकडे जाऊन आपण काय बघितलं पाहिजे की जो परमात्मा पांडुरंग चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास हे म्हणत आपण त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जातो, तर तिकडून येताना तुम्ही एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आलो पाहिजे आणि ज्या काही कमी राहिल्या त्या निश्चितपणाने पुढच्या वर्षी पूर्ण होतील हा एक मनामध्ये संकल्प ठेवला पाहिजे आणि त्या गोष्टीकडं आपण सर्वांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. ह्याच वर्षी नाही तर दरवर्षी वारी आपल्याला काय देते, जसं वर्षभराचं मेडिटेशन आपण इगतपुरीला विपश्यनीमध्ये करायला जातो तसं वर्षभराची ऊर्जा ह्या 2 चाक आपल्यामध्ये देत असतात आणि मागच्या वर्षीपासून ती ऊर्जा मी अनुभवतो आहे. NCF म्हणजे जसं एक सायकल आहे, NCF पदाधिकारी त्या सायकलिंगच्या चाक आहे आणि आपण सर्व वारकरी त्या सायकलच्या चाकाचे स्पोक आहोत जे एकमेकांमध्ये गुंफलेले आहोत. मग ते नाशिकचे असतील, सटाण्याचे असतील, सायकडा चांदोरीचे असतील किंवा अगदी सिन्नर चितेगावचे सुद्धा असतील, वारीनी जो अनुभव दिला तो एक 2 शब्दात यामध्ये या ठिकाणी मी विशद करतो की पंढरपूरला गेल्यानंतर खेडलेकर आश्रमापासून आम्ही काही वारकरी मंदिरामध्ये दर्शनाला गेलो आणि दर्शनाला गेल्यानंतर एक 20-22 जणांचा आमचा ग्रुप होता आणि आमचे सहकारी मित्र किशोर काळेंना एक फोन सारखा येत होता, माझ्या दुकानामध्ये येऊन जा. किशोर का दादा ही वैतागला एकदम, अरे कोणाचा फोन आहे, कोणाला दुकानमध्ये बोलवतोय. आणि त्या दुकान आम्ही शोधलं, सगळेजण तिथं गेल्यानंतर त्या दुकानामध्ये काम करणारा एक साधारण 40 इतला एक युवक पुढं आला आणि त्यांनी सांगितलं मी फोन करत होतो, माझा मुलगा आहे 12 वर्षाचा त्याला सायकल घ्यायची आहे म्हणून मी तुम्हाला फोन करतोय. त्या मुलाने मागच्या वर्षी सर आपले जर्सी घातलेले वारकरी बघितलेले होते आणि त्याला जेव्हा कळालं की हे वारकरी नाशिकवरून इथपर्यंत आलेले सायकलवर, त्या मुलानं त्या बापाकडे हट्ट धरला का मला सायकल पाहिजे. मुलगा त्या दुकानात काम करणाऱ्या माणसाचा मुलगा होता, त्याची ऐपत नव्हती. त्या माणसाने मुलाला सांगितलं वर्षभर खाऊचे पैसे गोळा कर, त्या पैशातून तू पुढच्या वर्षी सायकल घे. वर्षभर चातक पक्षाप्रमाणे हा मुलगा या पंढरपूरच्या वारीची वाट बघत राहिला आणि जेव्हा त्याला हे आपल्या सगळे हिरवे पोपट दिसले, एका पोपटाला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं माझ्या मुलाचे पैसे जमले, माझ्या मुलाला सायकल घ्यायची आहे. नंबर कोणी दिला माहिती नाही या ठिकाणी, पण कोणीतरी आपल्या सायकलिस्टनी किशोर दादाचा नंबर दिला आणि सांगितलं या माणसाला तुम्ही फोन लावा. फोन लागल्यानंतर किशोर दादा आणि आम्ही जेव्हा तिथं गेलो त्या माणसाने सांगितलं सायकल घ्यायची आहे मला आणि दादाने सांगितलं का माझ्या एका कार्यकर्त्याला सायकल विकायची, तुम्ही गाडी जवळ चला. त्यांनी सांगितलं 20,000ची सायकल आहे, मला 12,000 रुपयाला द्यायची आहे. हो ना करता किशोर दादांनी सांगितलं 10,500ला देऊन टाका, मुलगा छोटा आहे
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतायत. पैशाचं काही मोल नाही. 10-5 ला 14 ठरला आणि किशोर दादा आणि मी दुकानात चाललोय. त्या माणसाची इच्छा, तुम्ही सगळ्यांनी माझ्या दुकानात चाला, माझा मालक ती सायकल ओवाळेल आणि ती सायकल माझ्या मुलाला देऊ. किशोर दादा आणि मी दुकानात गेलो आणि बाकीचे सगळे वारकरी आश्रमामध्ये गेले की दोघांमुळे बाकीच्यांना डिस्टर्ब नको. तिथं गेल्यानंतर सर जाईपर्यंत किशोर दादाच्या फक्त कानामध्ये मी एकच शब्द बोललो होतो की दादा जर आज जसपाल असता तर ही सायकल गिफ्ट केली असती. अंतर जायचं होतं फक्त 50 फूट. 50 फूट जेव्हा पावलं जड पावलानं किशोर दादा त्या दुकानापर्यंत जात गेला, किशोर दादाचं डोकं सुन्न झालेलं होतं. आणि दुकानात पोहोचल्यानंतरच आम्ही बघतोय, दुकानात पोहोचल्यानंतर ते चित्र बघितलं, कुणीतरी एक माणूस पळत पळत आला, त्याच्या हातामध्ये गल्ला होता प्लॅस्टिकचा. आमच्या डोळ्यासमोर त्याला ब्लेड मारण्यात आलं आणि ते 10 रुपये 20 रुपये 50 रुपयाच्या त्या घड्या घातलेल्या नोटा त्या गल्ल्यामधून जेव्हा खाली पडत होत्या, नकळत किशोर दादाचे माझे डोळे पानवले. दादानी माझ्या नजरेकडे पाहिलं, मी दादाच्या नजरेला नजर दिली, नकळत दोघांच्या डोळ्यामधून आश्रूंच्या धारा सुरू झाल्या. ते पैसे जेव्हा बघितले, वातावरण करून झालं आणि दोघांच्या डोळ्यातून आश्रूंच्या धारा बरसत होत्या आणि दादाच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, आबा नको, ह्या मुलाचे पैसे आपल्याला घ्यायचे नाही, नको आबा, जसपालच्या नावानं आपण ही सायकल गिफ्ट केली. एक एक घडी उलगडून त्या मुलाचा बाप कापऱ्या नजरेनं माझ्याकडे बघत होता, किशोर दादाकडे बघत होता. बघता बघता त्या नोटांचा बंडल तयार झाला आणि त्यांनी सांगितलं किशोर दादाला, दादा हे पैसे घ्या दादा. किशोर दादा बाजूला जाऊन उभे राहिलेला. दादानी सांगितलं नको पैसे, ते त्यांच्याशी बोला. तो माणूस माझ्याकडे आला आणि सांगितलं, दादा हे पैसे घ्या. मी म्हटलं नको, एकदा विषय निघाला पैसे नका देऊ. त्यांनी सांगितलं असं करू नका. मी म्हटलं फक्त 1 रुपया उचला आणि दादाला द्या. माणसाने उचलला नाही, त्यालाही फुकटचं नको होतं. पण आम्ही सांगितलं जसपालच्या नावानं सायकल डोनेट केलेली आहे, तुझ्याकडून रुपये घेणार नाही. त्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं 1 रुपया उचल किशोर दादाला दे. नकळत समोरून पल्लवी पवार मॅडम आणि अजून चौघींचा ग्रुप आला होता. सांगावं कोणाला आहे म्हणून पल्लवी पवार मॅडमला आवाज दिला. म्हटलं मॅडम इकडे या, इथं असं असं घडलंय. आणि जेव्हा मॅडम माझ्यापर्यंत आल्या, सांगू नाही, दादा आणि मी हमसून हमसून त्या ठिकाणी रडत होतो. ज्या नावानं ती सायकल त्या पवार नावाच्या मुलाला गिफ्ट केली होती ना, बस वरती जसपाल सुद्धा आनंदला असेल. आणि इथं आल्यानंतर रस्त्यामध्ये येताना तो जेव्हा आम्हाला सोडवायला आला, सर आमच्या मनात फक्त एकच भाव होता की आम्ही गेलो होतो विठ्ठलाला भेटायला, त्या पुंडलिकाला भेटायला. 360 किलोमीटरचं अंतर कापून आम्ही भेटायला गेलेलो होतो. पण त्या मुलाचे भाव जेव्हा आम्ही बघितले त्याच्या चेहऱ्यावर, त्या मुलाच्या रूपात मात्र सर आम्हाला विठ्ठल भेटला होता, साक्षात विठ्ठल भेटला होता. प्रमोदच्या आनंदाने त्या मुलाच्या बापानं आम्हाला पोहोचल्याचा फोन केल्यावर सांगितलं, आमच्या बारक्यापणी ना आम्ही असं कोणी सायकलची घंटी जर वाजवली तर असं बिगी बिगी पळायचो. आता माझ्या मुलाच्या मागं अख्खी गल्ली पळाली. बस एवढंच बोलतो आणि थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. जय भवानी. आणि इशिता मराठे यांचा सत्कार खाबिया सरांनी करावा अशी मी विनंती करते. आपण मगाशी जो उल्लेख केला होता की टेंडम सायकलवर प्रसाद उटेकर हे होते आणि त्यांचे मदतनीस म्हणून यांनी काम केलं. इशिता मराठे साधी सायकल ज्याच्यावर तिने पूर्ण गेली होती ती तिथपर्यंत. इशिता मराठे पुढील सत्कार मी महाजन सर यांनी करावेत अशी त्यांना विनंती करते. प्रत्येक वेळी कलाकार जेवढा महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने इशिता आली. एकदा जोरदार टाय इशितासाठी. महाजन सरांनी सत्कार करावा अशी मी विनंती करते.
महाजन सर यांचे स्वागत खाबिया सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या एकदमच थांबल्या नाही का? जेवढा कलाकार महत्त्वाचा असतो तेवढाच पडद्यामागचा कलाकारही महत्त्वाचाच असतो. तर या पंढरपूर वारीसाठी मदत केलेल्या ग्रुपचा म्हणजे व्हॉलेंटियर टीमचा सत्कार करायची ही वेळ आणि हा सत्कार महेंद्र महाजन सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नंदू कासलानी, रत्नाकर शेजवळ, स्वप्नील भुयर, ओंकार सोनवणे, महेश भद्रगे, वैशाली शेलार या सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पुढची अत्यंत महत्त्वाची व्यवस्था केटरिंगची व्यवस्था. बाळू महाराज जय हो या. बाळू महाराज दुसाने फॅमिली ओम सोनवणे पुढे मेकॅनिक टीमचा सत्कार. ए टू झेडचे पिंटू शहा, अनिल जिओ पिंटू शहा आणि अनिल जिओ शिवशक्ती सायकलचे किशोर काळे दिनेश इंगोले, दीपक भुमे, मंगेश वाणी, राहुल ओढेकर त्र्यंबकेश्वरून पहाटे इकडे येऊन ध्वज घे अगदी पावसामध्ये ध्वज घेऊन येण्याचं ज्यांनी मोठं काम केलं आहे ते गोपीनाथ मुंडे, माणिक निकम, मनोज महाले, अरुण भोये आणि यांना मदत केली ती सुरेश डोंगरे या सर्वांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि यांचा सत्कार महाजन सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आहे का परदेशी मेडिसिन डॉक्टर नितीन रौंदळ आणि ज्यांच्या भजनाने इथून सुरुवात झाली ते नाना गायकवाड यांचा देखील सत्कार महेंद्र महाजन सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जेवढा एखादा प्रवास महत्त्वाचा असतो दातार जेनेटिक्सचे दातार आलेले सर आलेले आहेत आणि त्यांचं एकदा जोरदार टाईमी स्वागत करूया.
अग्निहोत्री सर आले आहेत. सॉरी, आधी आपण मिलिंद अग्निहोत्री सर यांचा सत्कार करूया आणि हा सत्कार बैजल सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एक वेगळी ट्रॉफी आणि टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड आपण त्यांना देणार आहोत. जेवढा प्रवास महत्वाचा आहे तेवढा सुखरूप येणंसुद्धा महत्वाचं आहे आणि यासाठी मदत केली आहे लक्ष्मीकांत पारनेरकर, शिल्पा पारनेरकर, प्रिंटिंग विनू पाटील आणि यांचा सत्कार दातार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सायकल सुखरूप आणण्यासाठी दातार जे आहेत त्यांचा सत्कार लक्ष्मीकांत पारनेरकर आणि व्यासपीठ माननीय श्री बैजल सर, बैजल मॅडम, डॉक्टर महाजन, दातार जेनेटिकचे मिलिंद भाऊ अग्निहोत्री, शैलेशजी, आणि सर्वात जास्त प्रिय माझे सायकलिस्ट बंधू आणि भगिनींनो, आपण आज नाशिकचं आपलं ग्रामदैवत कालिका मातेच्या प्रांगणात हा जो पवित्र प्रांगणात हा जो सुंदर सोहळा आयोजित केलाय मला खूप आनंद होतोय की हा सोहळा कुठलाही घटना कुठलाही प्रॉब्लेम न उद्भवता सुखरूप पार पडला माऊलीच्या कृपेने विठ्ठलाच्या कृपेने. मी आपण सर्वांचे सायकलिस्ट बंधू भगिनींचे आभार मानतो. नक्कीच आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील त्याबद्दल सगळ्यांना जय हरी म्हणतो आणि पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करू. त्यानंतर ही जी 13, 14, 15 जुलै वारीची आम्ही घोषणा केली साधारणतः 2 महिने आधी, त्या दिवसापासून खरी ह्या कामाला सुरुवात झाली. पडद्याच्या पाठीमागे काय काय करावं लागतं, त्यानंतर आमचे सगळे कोर कमिटीतले सगळे बंधू भगिनी आपले एवढे मोठमोठे व्यवसाय सोडून वेळ देऊन दर हप्त्याला 2-2, 4-4 तास रात्रंदिवस बसून मीटिंग घेऊन या सगळ्या वारीचं नियोजन केलं जातं. त्यामुळे मी सगळ्या माझ्या कोर टीमचे आधी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तिथून सुरुवात झाली. त्यानंतर मी धन्यवाद देतो आपले जे यावेळेस उत्स्फूर्तपणे 500 सायकलिस्टने नोंदणी केली, 500+ सायकलिस्टने, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर जे प्रत्येक ठिकाणी जसे नाशिकहून गोल क्लबहून निघालो, त्या गोल क्लबचे नंतर नानांनी ते छान भजनी मंडळ आणलं, तिथून सुरुवात केली, तर तिथून मी सर्वांचे आभार मानतो. त्यानंतर यावेळेस सर्वांचे प्रत्येक
जो सायकलिस्ट वारकरी आहे त्याचा प्रत्येकाचा फोटो आलेला आहे. मी त्या फोटोग्राफरचे पण खूप धन्यवाद देतो. त्यानंतर ज्याला पाहिजे असेल त्यांनी आपल्या सायकल अड्ड्यावरती येऊन निश्चित घेऊन जावे फोटो. त्यानंतर सिन्नर, सिन्नरचे जे आपले सायकलिस्ट आहे 50, त्यांनी छान सुंदर नियोजन केलं, आपलं छान स्वागत केलं, त्यांचे पण आभार मानतो. पुढील नानसला एवढा सुंदर कार्यक्रम झाला, सगळे फड फॅमिलीचे मी आभार मानतो. त्यानंतर आपलं लोणी, लोणीनंतर राऊरी, राऊरीनंतर नगर, या ठिकाणी सगळ्या ज्ञात अज्ञात लोकांनी खूप आपल्याला मदत केली, या सर्वांचं मी आभार मानतो. खूप सुंदर आपली वारी झाली, मला आनंद होत आहे. त्यानंतर दोन तीन गोष्टी मी पुढील पुढे मांडतो की आपले प्रयत्न चालू आहे, किंवा मी असं आवाहन करतो की जसं नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आहे, जसं डॉक्टर सोनवणेंनी आत्ता सांगितलं की पूर्ण नाशिक जिल्ह्यात हे व्हायला पाहिजे, किंबहुना मी पुढे असं म्हणतो की ही सगळी जी वारी आहे पंढरपूरची ती पूर्ण महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. पुढील वर्षी आपण प्रत्येक जिल्ह्यातून असा प्रयत्न करू, प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक ठिकाणाहून असं चॅप्टर ओपन करू की बरोबर आषाढी एकादशीच्या बरोबर जी पहिल्या आठवड्यात जी आपण नियोजन करतो की सर्व महाराष्ट्रातून समजा नगरून आपल्या नाशिकहून जायला 2 दिवस लागतात, जसं नाशिकहून जायला आपल्याला 2 दिवस लागतात तिसऱ्या दिवशी आपण पंढरपूरला पोहोचतो, तर नगरहून नगरचा चॅप्टर नगरहून पुढे लोक येतील, त्यानंतर औरंगाबादवाले येतील की असं प्रयत्न करून किंबहुना पुढच्या वर्षी आपण 10 चॅप्टर तरी ओपन करून महाराष्ट्रात ही सायकल चळवळ पुढे नेऊ अशी मला आशा आहे आणि याचे आपण प्रयत्न करू. त्यानंतर दुसरं मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत साधारणतः 9 ते 10 दिंड्या किंवा वाऱ्या ह्या रजिस्टर आहेत. तर आपण आपले गुरुदेव आहेत आपल्याबरोबर की नक्कीच होईल, हे वैजल साहेब नक्कीच आपल्याला मदत करतील की आपली ही सायकल वारी महाराष्ट्रातली पहिली रजिस्टर्ड सायकल वारी नाशिकची होईल असे आपण प्रयत्न करू. परत एकदा मी आणि आपल्याला भरभरून मदत केली दातार कॅन्सर जेनेटिकने, तर मी दातार कॅन्सर जेनेटिक यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी हरीश बैजल सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रवीणजी खाबिया, मार्गदर्शक श्री शैलेशजी राजहंस, या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे शायनिंग स्टार श्री डॉक्टर महेंद्र महाजन, दातार कॅन्सर जेनेटिक्सचे श्री अग्निहोत्रीजी, कुठलीही स्त्री सहजासहजी कोणालाही सवत मानत नाही, सवत म्हटलं की तिला अजिबात चालत नाही, परंतु साहेब कुठलीही स्त्री सहजासहजी कुठलीही सवत कबूल करत नाही, कुठल्याही स्त्रीला चालत नाही ना सवत, परंतु सायकलला सहजासहजी आणि ओपन आर्म्सने सवत मारणारी माझी पत्नी सौछाया, उपस्थित सर्व वारकरी, त्यांचे कुटुंबीय, शुभचिंतक, पत्रकार बंधू, काही मुद्दे आहेत. रजिस्टर माझ्यासमोर फार मोठा आहे, परंतु रजिस्टर मोठा आहे म्हणून घाबरून जाऊ नका, मुद्दे फक्त 3-4 आहेत. 2012
आपण सुरुवात केली होती, ज्यावेळेस 2012 पहिली वारी गेली त्यावेळेस तर अध्यक्षसुद्धा नव्हते. आम्ही 8 जण, पैकी शैलेश सर इथं आहेत उपस्थित, 8 जण असेच निघालो आणि आम्ही सर्वजण अध्यक्ष होतो. पुढच्या वर्षी मग श्री विशाल उगले आले, त्यांनी अतिशय जोमाने काम करत करत ते 8 एक विशालकाय रूप त्याला देत देत ज्यावेळेस त्यांनी पदभार दिला जसपालला, त्या वर्षापर्यंत 212 संख्या झाली होती. जसपालने ज्यावेळेस धुरा सांभाळली 212 त्याने ती 448 वरती नेली आणि यावर्षी आता प्रवीणजी खाबिया यांनी तोच आकडा 548 रजिस्टर्ड रायडर्स. 548 जे होते तर ते सर्व रजिस्टर्ड रायडर्स होते. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांचे कुटुंबीय, टेक्निकल टीम, सपोर्ट टीम जी होती, नंतर मग कॅटरिंगची जी टीम होती, ते सर्व वेगळेच. एक विशाल काय रूप या चळवळीला लागलेलं आहे आणि त्याची पावती म्हणजे यामध्ये सर्व प्रकारचे लोक आता सामील होत आहेत, म्हणजे मध्यम वर्गापासून तर कर्मचारी वर्ग आहे, नंतर मग काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत, प्रोफेशनल्स आहेत, काही काही उद्योगपती आहेत, राजकीय नेते आहेत, सर्व प्रकारचे लोक यामध्ये सामील होत आहेत. सगळ्यात तरुण 7.5 वर्षाचा हा खोडकर मुलगा, तर त्याच्यापासून तर 74 वर्षाचे सर्वात तरुण आमचे रायडर. आपली जी अपील आहे तर ती एकदम सिंपल आणि कॉमन आहे की या चळवळीमध्ये सामील व्हा, वारकऱ्यांसारखं नाशिकपासून प्रवास करा. यावर्षी आपण पर्यावरणाचा संदेश दिला होता, मला असं वाटतं की पुढच्या वर्षासाठी आपण एक फोकस्ड असा एक संदेश देऊ. आणि माझा एक विचार होता त्यामध्ये की आपण ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत पुढच्या वर्षी आपण जर एक वर्षभर आपण जर चळवळ चालवली, मग ते आपल्या टी शर्टच्या पाठीमागे नो हॉंकिंगचं साईन असेल किंवा मग आपण नो हॉंकिंगचे प्लाकार्ड्स घेऊन जर आपण सायकलिंग केली आणि वर्षभर, तसंही सिंगल सरांचं इथे मोहीम चालूच आहे नो हॉंकिंगची, आणि जे काही ध्वनी प्रदूषणामुळे जे त्रास होतो विशेष करून लहान मुलांना आणि वयस्कर गृहस्थांना, तर त्यामध्ये आपला हातभार लागू शकतो. आणि वर्षभर जर आपण हे चालवलं तर निश्चितपणे एक फोकस्ड असा एक ॲजेंडा होईल या पुढच्या वर्षीच्या वारीमध्ये. जर समजून घ्या, विचार करा तुम्ही की सर्वांच्या टी शर्टवरती जर पाठीमागे नो हॉंकिंगची साईन जर दिसली तर ते किती स्ट्रॉंग मेसेज आपण सर्व लोकांना देऊ. ॲज इट इज आपल्या वारीकडे लाखो लोकांचं लक्ष असतं, म्हणजे अतिशयोक्ती करत नाही मी, ज्यावेळेस आपण हा 360 किलोमीटरचा प्रवास करतो तर येणारे जाणारे लाखो लोक आपल्याला बघतात आणि कुठे ना कुठेतरी आपले जे संदेश असतात ते त्यांच्यावरती रजिस्टर होतात. वारीमध्ये काही गैरसोयी होणारच आहेत, मर्यादा भरपूर आहेत. नगरमध्ये करीमबाई यांचा आपल्याला आशीर्वाद दरवर्षी लाभत असतो, त्यांच्या आशीर्वादामुळे आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तिथे चांगल्या प्रकारे व्यवस्था करू शकतो. परंतु टेंभुर्णीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आपण की तिथे खरोखरच फार मर्यादा आहेत, म्हणजे मागच्या वर्षी तर सर्वजण टेंभुर्णीमध्येच केंद्रित होते आणि अनेक लोकांची गैरसोय त्या ठिकाणी झाली आणि अनेक वाद पण झाले, अनेक लोकांना वाईटसुद्धा वाटलं, रागसुद्धा आला आणि तो राग मला म्हणजे मान्य आहे तो. कारण की जर एखादा रायडर 140 किलोमीटर, आणि खरं तर तो नगर ते टेंभुर्णी जो प्रवास आहे तो अतिशय खडतर आहे तो, आणि एवढा मोठा प्रवास केल्यानंतर जर त्या ठिकाणी त्याला जर गरम पाणी नाही मिळालं किंवा राहण्याची जर चांगली सोय जर नाही झाली तर त्याचं आवेग होणं साहजिक आहे आणि मला मान्य आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या की तिथे मर्यादा आहेत, तिथे रूम्सच अवेलेबल नाही आहेत. मग जेव्हा हे सर्व आयोजकांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर मग आपण इंदापूरचा ऑप्शन एक्सप्लोअर केला. कदाचित पुढच्या वर्षी आपण जेव्हा करमाळा क्रॉस करू, करमाळा क्रॉस केल्यानंतर इंदापूरला जाणारे लोक तिथूनच वेगळे होतील आणि टेंभुर्णीला जाणारे लोक तिथूनच वेगळे टेंभुर्णीला जातील सरळ, आणि मग दुसऱ्या दिवशी सर्वजण कुरकुमला एकत्र येतील, अशी काहीतरी योजना करू.
परंतु ज्या ज्या वारकऱ्यांचं गैरसोय झाली त्यांना मी व्यक्तिशः त्यांच्याकडे मी दिलगिरी व्यक्त करतो, त्याचबरोबर एक अपेक्षासुद्धा आपल्याकडनं करतो. मला वाटते की अपेक्षा रास्त असावी. आपण बघतो पायी जाणारे जे लोक आहेत ते 18-18 आणि 20-20 दिवस ते पायी चालत असतात, दिवसाला सरासरी 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करतात. जिथे जागा मिळेल तिथे थांबतात, जिथे जागा मिळेल तिथे झोपतात, जे पाणी मिळेल ते पितात, जे अन्न मिळेल ते खातात. कुठल्याही प्रकारची तक्रार नसते, कुठल्याही प्रकारचं गाऱ्हाणं नसतं. माझं हे म्हणणं नाही आहे की तुम्ही सुद्धा तसं राहावं, परंतु जर आपल्या स्वभावामध्ये जर एवढं लांब कशाला जायचं. आपण जर लक्ष्मण सावजी साहेबांचं जर उदाहरण घेतलं आपण, त्या पूर्ण 3 दिवसामध्ये कधीही त्यांनी असं वाटू नाही दिलं आम्हाला की मी BJP शहर अध्यक्ष आहे किंवा मी पदाधिकारी आहे आणि तुम्ही मला वेगळी वागणूक द्या. कुठेही नाही, एका ठिकाणी सुद्धा असा बडजाव नव्हता. तर हा विनम्र स्वभाव त्यांच्या मनामध्ये जर पहिल्या वारीमध्ये येऊ शकतो तर जे लोक मागच्या 7 वर्षापासून वारी करतायत तर त्यांच्या स्वभावामध्ये का येत नाही हा मोठा प्रश्न आहे. पुढच्या वर्षापासून थोडं स्ट्रीमलाईन करणार आहोत. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आपण हे रजिस्ट्रेशन करणार आणि कंपल्सरीली ऑनलाईन रजिस्ट्रेशनच करणार असा चर्चा आणि ते निर्णय घेतील. ते जे काही निर्णय घ्यायचं आहे तर ते प्रवीण खाबी आणि त्यांची टीम घेतील. परंतु पुढच्या वर्षी आपण हे ग्रहीत धरून चला की जे पहिले 250 लोक जे रजिस्टर करतील त्यांना चांगली सोय मिळेल आणि त्याच्यानंतर जे काही अवेलेबल असेल ते आपल्याला मान्य करावे लागेल. मला असं वाटतं की बहुतेक लोकांनी जेवणाबद्दल फार आवर्जून मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि ते आपल्यासाठी पोषक नाही आहे. म्हणजे माझंसुद्धा पोट फार सुटलेलं आहे 3 दिवसामध्ये. म्हणजे वजन 2-3 किलो कमी व्हायच्या ऐवजी वाढलेलं आहे आणि याला कारणीभूत पूर्णपणे प्रवीणजी खाबी आहेत. तर मला असं वाटतं की पुढच्या वर्षापासून सात्विक जर जेवण ठेवलं आपण तर मनामध्ये म्हणजे विठ्ठलाचे भाव पण येतील आणि आपल्या स्वभावामध्ये थोडी विनम्रतासुद्धा येईल. एक सत्कार या ठिकाणी मला करायची फार इच्छा आहे. म्हणजे मला आयोजकांबद्दल म्हणजे काही टीका टिप्पणी नाही करायची, परंतु तो मला करावासा वाटला तो म्हणजे आमचे श्री सतीश यांचा. आपण पुढे यावं प्लीज. मी प्रवीणजी खाबिया यांना विनंती करतो की त्यांना त्यांचा सत्कार करावा. तत्पूर्वी त्याचं कारण सांगतो मी. आपण लक्ष दिलं असेल, थांबा जरा एक मिनिट फक्त, आपलं लक्षात आलं असेल की नगरमध्ये तर खैर म्हणजे आयोजनामध्ये थोडा व्यस्त असल्यामुळे मला तिकडं लक्ष नाही देता आलं. परंतु दुसऱ्या दिवशी जे आपण जेवणासाठी थांबलो होतो करमाळ्याला त्या मंगल कार्यालयामध्ये, तर तिथे त्या डस्टबिनच्या जवळ मी बसलेलो होतो आणि कटाक्ष मी माझं पाळत होतो की बा कोणी अन्न फेकणार नाही. मी यांना या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाही किंवा काही नाही, परंतु त्याने हेरून घेतलं त्यांनी की आपल्याला हे सर करता येत नाही, हे आपल्याला करायला पाहिजे. आणि उरलेले पूर्ण सगळे जे जेवण होते त्या सगळ्या जेवणावरती सगळ्यात पहिलं जेवण करून घ्यायचे ते आणि मग फुल ड्युटी त्या डस्टबिनच्या शेजारी द्यायचे. प्रवीणजी माझी विनंती आहे की त्यांचा आपण सत्कार करावा. बघा तुमचे 2 फोटो विदाउट टाय आले. प्रवीणजीने दुसरा एक विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तो म्हणजे की पूर्ण आपली जी वारी आहे तर ती पंढरपूर दरबारी रजिस्टर करावी. माझं ऑलरेडी तिथले जे प्रांत अधिकारी आहेत तर त्यांच्याशी प्राथमिक बोलणं माझं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं की ही तुमची जी सायकल वारी आहे ती ही एकमेव आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकमेवच आहे. आणि ही रजिस्ट्रेशन करण्याची जी पद्धत आहे मला फक्त आषाढीमधनं मुक्त होऊ द्या, त्यानंतर मी निश्चितपणे या विषयावरती चर्चा करेन त्यांच्याशी आणि आपण प्रयत्न करू.
की आपली नाशिक सायकलिस्टची जी वारी आहे तर ती त्या ठिकाणी सायकल वारी रजिस्टर व्हावी, जेणेकरून मग औरंगाबाद, नागपूर, वर्धा, गोंदिया. हां, तर दुसरी गोष्ट ती पण आहे की आता ही सायकल चळवळ जबाबदारी आहे तुमची प्रवीणजी, की गोंदियापर्यंत आली पाहिजे, कारण माझी नेमणूक आजच झालेली आहे गोंदिया SP म्हणून. तर जेणेकरून आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये मग आपल्याला कर्नाटकामध्ये सुद्धा जाता येईल, की कर्नाटकामधून सुद्धा फार मोठा संप्रदाय आहे जो विठ्ठल भक्त आहे, तर ते लोक सुद्धा येतील, यामध्ये सामील होतील. काही काही मुद्दे पुन्हा पुन्हा मी सांगत असतो, जे आपण सिंगल लाईनमध्ये चाललं पाहिजे. बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की एकदम शिस्तबद्ध पद्धतीने, परंतु माझ्या अजूनही त्यावरती काही ऑब्जेक्शन्स आहेत. काही जुने लोकसुद्धा जसे समोर बसलेले आहेत, काही त्यांची नावं घेणार नाही मी, त्यांना माहिती आहे, सगळे गालातल्या गालात हसलेले आहेत ते सगळे. तर ते लोकसुद्धा डबल लेन, ट्रिपल लेन नका चालू. त्याचं कारण मी सांगतो की स्पेशली जो करमाळा नगर ते करमाळा टेंभुर्णीपर्यंतचा जो रोड आहे तो सिंगल रोड आहे. ट्रॅफिक तिथे पूर्ण ट्रेलर व्हेकल्सची आहे, जे गाड्या आणि ट्रक्स आणि जे बसेस जे आहेत ते कार्स वगैरे टो करून घेऊन, ते लांब ज्या गाड्या आहेत डबल ॲक्सल मल्टिपल ॲक्सलच्या, एखादी गाडी येईल घेऊन जाईल आपल्याला, काय भावात पडेल ते. गप्पा मारण्याची इच्छा आहे, आपण थांबा, अवश्य गप्पा मारा आणि नंतर मग जॉईन व्हा. दुसरी एक गोष्ट मला म्हणजे अतिशय खेदाने आणि शर्मेने सांगावीशी वाटते ती, की या वारीमध्ये काही लोक दारू पिले. शर्मनाक गोष्ट आहे. आपण कशासाठी चाललो आहे आणि आपण काय करतो आहे तिथे? बरं, पिले तर पिले, त्यांच्या रूममध्ये एक 12वीतला मुलगा होता, त्यालासुद्धा ऑफर करावी, म्हणजे किती लांछनास्पद गोष्ट आहे. माझी अशा लोकांना जाहीर माझी विनंती आहे की आपण कृपया नका येऊ. आणि जर आपली सर्वांची सहमती जर असेल तर एकदा जोरदार टाळ्या या विषयावरती होऊ द्या. पहिल्या वारीमध्ये आमच्यासोबत काही लोक होते की ज्यांना सिगरेटची सवय होती, त्यांनासुद्धा आम्ही ऑप्शन दिला की एक तर तुम्ही सिगरेट प्या नाही तर मग आमच्यासोबत वारीला चला. मित्रांनो, आज 6 वर्ष झाले ते वारीला येत नाही आहे, सिगरेट पिणं चालू आहे त्यांचं. ठीक आहे, प्रत्येकाचा प्रश्न आहे, तो प्रत्येकाची आवड आहे, त्याबद्दल आपला काही आग्रह नाही आहे. परंतु या आपल्या वारीमध्ये जर अन्नसुद्धा बघितलं आपण तर किती सात्विक आणि सोज्वळ अन्न होतं, पूर्ण व्हेजिटेरियन. आणि व्हेजिटेरियन अन्नावरती सुद्धा आपण 150-200 किलोमीटर सायकल चालू शकतो हे आपण सर्वांनी सिद्ध करून दिलेलं आहे. शेवट भूक लागली असेल मला वाटतं. एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आबाचा. त्या मुलाची इच्छा किशोरने पूर्ण केली. आणि आबा बोलताना हे बोलले की त्यांना विठ्ठल भेटला तिथे त्या मुलाच्या रूपामध्ये. मी एक पाऊल पुढे जाईल आणि म्हणेल की वर्षभर त्या मुलाने त्याची जे काही पॉकेट मनी असेल किंवा खाऊचा जो पैसा असेल तो वर्षभर तो साचवत बसला, तो सेव्ह करत बसला, त्याची पिगी बँक जी असेल ती भरत बसला. आणि त्याने दररोज प्रार्थना केली असेल की देवा माझी ही इच्छा आहे तर ती पूर्ण कर. त्याने निश्चितपणे प्रार्थना केली असेल की देवा ही माझी इच्छा पूर्ण कर, आणि ती इच्छा पूर्ण केली आपल्या किशोर काळे आणि आबाने. त्यामुळे आमचं सर्वांच्या वतीने किशोर तुम्हाला विनम्र अभिवादन. थँक्यू सो मच आबा. हा इन्सिडेंट तिथे माझ्यासोबत तुम्ही शेअर करायला पाहिजे होता. आय एम नॉट हॅपी. मला तिथं सांगितलं असतं त्याला एक आपण वेगळं रूप दिलं असतं. एनिवे, थँक्यू सो मच. पुढील वर्षी आपण आणखी अधिक संख्येने या वारीमध्ये सामील व्हा. आणि माझी एक तक्रारसुद्धा आहे प्रवीणशी, की आपण नवरात्रमध्ये वाऱ्या आपण काढत असो, तर 3 ठिकाणी आपण शक्तीपीठवरती जात असो, तर ते जवळपास बंद झालेलं आहे, तर ते परत जर सुरू केलं
तर ते मला वाटतं जास्त अधिक चांगलं राहील. आणि एक आहे आणखी एक गोष्ट की आपला एक मुलगा जो आला होता तर तो म्हणत होता की बा माझी सर्वांनी काळजी घेतली, कुठे काही प्रॉब्लेम नाही आला, काही जरी झालं तर लगेच लोक यायचे विचारपूस करायचे. म्हणजे आता मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक मान्य करायला पाहिजे की आपलं एक मोठं कुटुंब आहे. मान्य आहे सर्वांना कुटुंबामध्ये कोणी प्लंबर आहे, कोणी कार्पेंटर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी बिल्डर आहे, कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणी डॉक्टर आहे, किंवा कोणी मग आणखी इंडस्ट्रियलिस्ट आहेत. आणि प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. जर आता माझ्याकडे जर गाडी असेल तर मला टायर लागणार आहे. जर आपलं एखादं कोणी रायडर असेल, सभासद असेल, ज्याचं टायरचं दुकान आहे, तर आपला व्यवहार त्याच्याशी व्हायला पाहिजे. जर एखादा कोणी आपल्यासोबत नाना गायकवाड आहे, आपल्याला किराणा पाहिजे, तर चाललो आपण नाना गायकवाडच्या दुकानावरती. हा व्यवहार आपल्याकडनं आर्थिक व्यवहार एकमेकांमध्ये जर वाढला तर आणखी आपल्या संपूर्ण चळवळीला बळकटीकरण मिळेल. बी टू बी, बिझनेस टू बिझनेस, ही एक इच्छा आहे माझी. बघा आपल्या ह्याचा किती यश येतं. आणि शेवटी प्रवीण खाबिया आणि त्यांची पूर्ण टीम, मग ते नाना फड असो किंवा मग नंतर दुसरे जे टेक्निकल टीम असेल, किशोर काळे आणि ए टू झेड सायकलची नीता नारंग, सोफिया, वंडरफुल जॉब. आय नो हाऊ मच यू स्लॉग्ड, किती मेहनत केली ते मलाच माहिती आहे, आणि किती शिव्या खाल्ल्या तेही मला माहिती आहे. बट एनिवे, त्या शिव्यांमुळे आपल्या सर्वांच्या स्वभावामध्ये थोडी तरी विनम्रता आली, हीच या वारीची इच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. खरं तर सर इतकं छान बोललेत की पुढे फारसं काही बोलायची गरज नाही आहे. आणि संपूर्ण नाशिक सायकलिस्ट टीमतर्फे गोंदिया येथे SP म्हणून हरीश बैजल सर यांची नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मी संपूर्ण टीमला व्यासपीठावर आमंत्रित करते. बैजल सर को बधाई देता हूँ और साथ ही साथ बैजल सर और प्रवीण खाबिया को बहुत ही अच्छी तरीके से वारी ऑर्गेनाइज करने के लिए साथ में विट्ठल दर्शन भी करवाते हैं और साइकिल भी चलाते हैं, तो जिससे हमारा स्वास्थ्य अच्छा रहता है, उसके लिए भी बधाई देता हूँ. और अपने जो वारकरी हैं उन्होंने वारी पूरी की, उसके लिए उनको बधाई देता हूँ मैं. और जैसे कि आपको सबको पता है, जसपाल को गए हुए 1 साल हो गया है, तो उसी की याद में हम लोगों ने जसपाल मेमोरियल चैम्पियनशिप ऑर्गेनाइज़ की है. तो मैं चाहूँगा कि आप ज़्यादा से ज़्यादा उसमें हिस्सा लें आके, जो कि सभी एज ग्रुप के लिए रखा है, और बच्चों को उसके लिए आप प्रोत्साहित करें इवेंट में आने के लिए, क्योंकि बच्चे हमारा भविष्य है और उनका स्वास्थ्य अच्छा रहना बहुत ज़रूरी है. इसके लिए फिज़िकल एक्टिविटी होनी चाहिए उनकी, तो आप खुद भी करें और बच्चों को भी उसके लिए प्रोत्साहित करेंगे तो बहुत अच्छा होगा, जो कि एक जसपाल का भी सपना था, एक टैलेंट हंट के लिए.
तो उसमें से हमें अच्छे बच्चे निकलेंगे और नासिक का नाम ऊपर लेके आएंगे। तो इतने के साथ ही मैं आपको धन्यवाद बोलता हूँ। थैंक यू। जय हरी। आपले उद्याचं जे इव्हेंट आहे जसपाल मेमोरियल चॅम्पियनशिप, त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स बाहेर आहेत। ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे मुलांचा किंवा स्वतःचा ते करू शकतात। आपले संकेतनी म्हटलं होतं की NRM मुळे त्याला पंढरपूर करण्यात खूप इझी गेलं, तर वी आर व्हेरी हॅपी की NRM मुळे तुमच्या एंड्युरन्स लेवल वाढतो आहे आणि त्यासाठी नेक्स्ट NRM आपण अनाऊन्स करतो आहे, NRM दोस्ती राईट 2.8। तर जसं आपण म्हणतो दोस्ती राईड, तर नेक्स्ट मंथ फ्रेंडशिप डे आहे आणि त्याच थीमवर आपण ही राईड घेतो आहे। तर जे एक्झिस्टिंग NRM रायडर्स आहेत त्यांना आपला एक नवीन बडी घेऊन यायचं आहे, जो ज्यांनी NRM अगोदर केलेली नाही आहे। तर जे नवीन रायडर आपण घेऊन येणार प्रत्येक NRM रायडरसाठी, त्या NRM रायडरला प्लस नवीन जे दोस्त घेऊन येतात आहे त्यांना कॅशबॅक मिळणार आहे। आणि रूट जे आपली नेक्स्ट राईड आहे दोस्ती राईड, ते जे आपले एक्झिस्टिंग NRM IDs ज्यांच्याकडे आहे, जे प्रत्येक NRM रायडर जे नवीन रायडर आपल्याबरोबर घेऊन येणार त्या रायडरला प्लस तुम्हाला दोघांना कॅशबॅक आहे। त्याचे टर्म्स कॅशबॅक तुमचं पूर्ण जे इव्हेंट आहे फी अप टू दॅट अमाऊंट, सो 400 रुपीज जी तुमची फीज आहे 120 किलोमीटरसाठी आणि 200 रुपीज तुमची जी फीज आहे मिनी राईडसाठी, यू कॅन क्लेम द एंटायर कॅशबॅक बाय गेटिंग मॅक्सिमम नंबर ऑफ बडीज। आता रूट पण खूप सुंदर आहे, नासिक हॅज ब्युटिफुल क्लायमेट, आपल्याकडे ब्युटिफुल घाट्स आहेत। तर नेक्स्ट NRM राईड जे होणार आहे ते कसारा घाटला आपण घेऊन जाणार आहे तुम्हाला, सो बी रेडी, कारण याने तुमचं एंड्युरन्स वाढणार आहे आणि लगेच खूप लवकर आपण आपला नेक्स्ट फ्लॅगशिप इव्हेंट पेलेटॉन घेऊनच येतो आहे। तर त्याची तयारी तुम्हाला आता सुरू करायची आहे, तर ह्या राईडनी सुरू करा। वेनेसडेला आपला इव्हेंट पेज इव्हेंट लाईव्ह होऊन जाणार आणि लगेच फर्स्ट वीकलाच तुम्ही तुमची तयारी सुरू करा। आता 2 दिवसात कोण नवीन बडी देते शोधा, कारण इतके लोक पंढरपूर वारी करून आलेले आहेत, त्यांना पकडा, IDs क्रिएट करा आणि रजिस्ट्रेशन सुरू करा। थँक्यू। थँक्यू नीता। आजच्या आभार प्रदर्शनाच्या आधी मी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खूप छान आपली रेडिओ सिटीची RJ रुचा दीक्षित तिने केलं आहे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे। मी तिला स्टेजवर आमंत्रित करते आणि आमचे हरीश बैजल सर आणि प्रवीण खाबिया सर तिचा एक बुके देऊन तिचा सत्कार करतील। रुचा, असंच तुझं प्रेम आमच्या नासिक सायक्लिस्टवर राहू दे। धन्यवाद। आभार प्रदर्शन नाना फड सर करतील। जय हरी। आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान सर्व पदाधिकारी, हा विषय सर्वात शेवटी माझ्याकडे दिला तर विषय अवघड आहे। आभार मानायचे आणि आपण वेगळं व्हायचं असं नसून आपण या आभारांमध्येच राहायचं आणि एकत्र व्हायचं। आपलं नाशिक सायकलची पंढरी म्हणून ओळखलं जातं आहे, तर ह्या नाशिक सायकलिस्टचे विठ्ठल आदरणीय हरीशजी बैजल यांनी हा उपक्रम चालू केला आणि ह्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष झालं। तेच वटवृक्ष आपल्या समोर दिसतंय।
सर्वात महत्त्वाचं सायकलनी प्रतिष्ठा एवढी मोठी दिली की पतरवळीत जेवणारे चांदीत जेवण्याची सायकलमुळं आम्हाला योग आला असं म्हणता येईल. असे आमचे आदरणीय बैजल सर यांचं आभार मानणं तर योग्य नाही आहे, परंतु एक कार्यक्रमाचं प्रोटोकॉल म्हणून त्यांना आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. त्यानंतर या वारीसाठी दातार जेनेटिक्सनी खूप चांगली मदत आपल्याला या वारीसाठी केलेली आहे, त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर रेकी टीम, जी सुरुवातीला आपण जे ज्या पंढरपूर वारीसाठी निघतो त्यासाठी रेकी करायला लागते, त्या रेकी टीमचंही मी आभार मानतो. त्यानंतर सौर रथ, गेल्या वर्षीच खरं सरांचं 2-3 वर्षापासूनच ते स्वप्न होतं की आपण ह्या वारीला नुसतंच सायकल घेऊन जातो पण रथ जर असेल तर त्या वारीला वारी असल्याचं थोडं अनुभवन म्हणून त्यांनी रथाची संकल्पना केली होती. आणि असा तो रथ श्री गांगुर्डे यांनी त्याच्या सौर ऊर्जेचं काम केलं व या रथ नागपूरहून आपले उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी वानखेडे यांनी नागपूरहून हा रथ मागवला होता. त्यानंतर स्टेजची व्यवस्था गोल क्लबवरची, भजनी मंडळ गोल क्लबवर जे भजनी मंडळ सकाळी सकाळी आपल्याला जे काही वारीचं वातावरण निर्माण केलं, असे आपले आदरणीय नाना गायकवाड व त्यांचे बंधू त्र्यंबकराव गायकवाड, त्यानंतर चौधरी महाराज यांचंही आभार. त्यानंतर गायिका गीता माळी, त्यावेळी त्यांनी खूप चांगलं आपल्याला भजन म्हणून दाखवले. त्यानंतर किट डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर व्हॉलेंटियर टीमनी पण खरं सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप चांगलं काम केलं आणि कुणालाही त्यात काही गोष्टींची उणीव भासू दिली नाही, त्यांचंही खूप खूप आभार. त्यानंतर सिन्नर सायकलिस्टनी आपण जेव्हा गोल क्लबहून निघालो, गोल क्लबवर जे काही आपले गोल क्लबचे मेंबर्स त्यांनीही गोल क्लबमध्ये आपलं वारीचं स्वागत केलं, त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर सिन्नरमध्ये पहिला जो आपला चहापाण्याचा कार्यक्रम होता, त्या चहापाण्याच्या कार्यक्रमासाठी सिन्नर सायकलिस्टचे डॉक्टर मोरे संदीप मोरे, त्यानंतर रामभाऊ लोणारे, मुकेश चव्हाणके यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर नान्नसगावच्या ग्रामस्थांनी व आमचे बंधू आत्ताच आपण त्यांना सन्मानित केलं, यांचा अथक प्रयत्नाने ते आपल्याला चांगली तिथं व्यवस्था करता, त्यांचंही मी पूर्ण नाशिक सायकलिस्टच्या वतीनं आभार मानतो. त्यानंतर नान्नस गावामध्ये आपण वृक्षारोपण केलं, वृक्षारोपण त्या शाळेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय या शाळेमध्ये आपण वृक्षारोपण केलं, तोही एक चांगला संदेश आणि त्या व्यवस्था केल्याचं त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर आपण वडजरी, पुढचं गाव जे होतं वडजरी, तिथं ज्यांनी आपलं वन अधिकारी त्यांनीही या वारीतील लोकांच्या हस्ते आपल्या वारकऱ्यांच्या हस्ते जे वृक्षारोपण करून जो निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला, त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर राहुरी येथे दुपारचे जेवण, दूध डेअरीवर जे दुपारचं जेवणाची जी व्यवस्था त्यांनी जागेची व्यवस्था करून दिली, असे डॉक्टर ढसाळ त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर हुंडेकरी लॉन्चे करीमभाई यांचं तर खरोखर खूप कौतुक करण्यासारखं आहे की अगदी त्यांनी पहिल्या वर्षापासून तर आत्तापर्यंत जी काय व्यवस्था त्यांच्याकडून होते ती पूर्ण व्यवस्था ते करता आणि खूप आदराने तिथं ते स्वागत करतात, त्यांचंही मी खूप खूप आभार मानतो. त्यानंतर तिथं त्या हॉलमध्ये संध्या भजन असा तिथं एक कार्यक्रम ठेवला होता, त्यांचंही मी खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आपण ज्या बस जी सायकल आपली बॅकअपमध्ये टाकल्यानंतर जी बसची व्यवस्था केली होती, ही बसची व्यवस्था आपले आदरणीय योगेशजी शिंदे यांनी केली होती, त्यांचाही मी आभार मानतो. त्यानंतर ॲम्ब्युलन्स, आपल्याला काही अनवगानाने काही जर दुखापत होईल किंवा काही झाली असती तर म्हणून आपल्यासोबत जी ॲम्ब्युलन्स होती त्या ॲम्ब्युलन्सनी पण खूप चांगली मदत आपल्याला केली, असे त्याचे चालक होते शिवाजी भाऊ, त्यानंतर डॉक्टर भूषण परदेशी यांचाही मी आभार मानतो. जेवणाची उत्तम व्यवस्था, ज्यांनी जेवणाची उत्तम व्यवस्थेत ज्यांनी अगदी मोलाचं सहकार्य केलं, असे दुसाने फॅमिली सर्व सायकल टीमचे मी आभार मानतो. त्यात प्रामुख्यानं शिवशक्ती सायकलची पूर्ण टीम किशोर काळे आणि ए टू झेड सायकल त्यांची पूर्ण टीम, त्यानंतर भांड सायकल, एवढ्या उत्साहाने त्यांनी तयारी दाखवली आणि
महत्त्वाचं त्यांनी स्वतःच्या घरून ऐलंकी आणली. जोपर्यंत आपले ते कोणी मेकॅनिकल येत नव्हते तोपर्यंत ते जे घेतील सायकलिस्ट त्यांना ती सायकल पूर्ण रिपेअर करून दिली. त्यांना खूप खूप त्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर ज्यांनी आपलं चित्रीकरण केलं हे आता आपल्याला ज्या आठवणी आपल्या उजाळत ठेवण्यासाठी ज्यांनी चित्रीकरण केलं असा सागर दिसायला छोटा पण काम फार मोठं त्याचं त्याचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. पंढरपूरचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म कलेक्ट करणे असे सतीश काका महाजन आपले एंगेज सायकलिस्ट म्हणजे वय जरी जास्त असेल तरी पण कामातून त्यांचा फार उत्साह असतो असे सतीश काका त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतर हा समारंभ हा समारोपाचा समारंभ हा प्रशस्तीपत्रकाचा समारंभ यासाठी ज्यांनी जागा आपल्याला उपलब्ध करून दिली ते कालिका मंदिर ट्रस्ट त्यांचे संस्थानांचे पदाधिकारी व संस्थान त्यांचेही मी आपल्या वतीनं आभार मानतो. त्यानंतर या वारीसाठी खूप कौतुकास्पद या वर्षीचं आपलं पत्रकारांनी खूप चांगल्या पद्धतीनं कव्हरेज दिलं व वारी दिल्लीत काय पण मी तर म्हणेल पूर्ण जगभरात आपली दिल्ली वारी ही त्यांनी पोचवली त्याबद्दल मी आपल्या नाशिक सायकलिस्टच्या वतीनं त्यांचंही आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं आपण सर्व लहान मोठे अधिकारी सरकारी अधिकारी आपल्या आपल्या सर्वांचे आपण प्रतिनिधी राजकीय असो की आपण सामाजिक क्षेत्रात असो आपण सर्व या वारीत सहभागी होऊन वारीची संख्या वाढवली त्यामुळं आपल्या सर्वांचे नाशिक सायकलिस्टच्या वतीनं मी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की खाली पावभाजीची व्यवस्था केलेली आहे. आपलं या पंढरपूर वारीच्या धावपळीमध्ये ज्यांनी बॅक ऑफिस म्हणजे जे काही निरोप असतील जे काही कामाची पद्धत म्हणजे लिखाण असेल ज्या वेळोवेळी काही कुठं निवेदनं द्यायची असतील कुठं ते अगदी व्यवस्थित त्याचे व्यवस्थापन करायचं असेल असं ते भूषण भुजबळ यांचंही मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो. भूषणनी फक्त थोडंसं उभं राहायचं आहे कुठं आहे भूषण भूषणसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. भूषण पुढे या. भूषणचं थोडासा सत्कार करावा असं मी सरांना विनंती करतो. सर्व पत्रकारांचे परत एकदा मी आभार मानतो आणि आपले आपले सर्टिफिकेट ज्यांनी घेतलेले नाही आहे ज्यांना मिळालेले नाही आहे त्यांनी इथं डाव्या बाजूला रेखा मॅडम आणि अपूर्वा रौंदळ यांच्याकडं आपले सर्टिफिकेट घ्यायचे. भले तुम्ही स्टेजवर येऊन फोटो काढू शकता पण आपण आपलं नाव सांगून तिथून सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पावभाजीची खाली व्यवस्था केलेली आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तोच आपला पंढरपूरचा परतीचा प्रसाद समजायचा आहे. एवढं बोलतो मी थांबतो. जय हरी. Hey, man!